5 ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी नवी मुंबईतील सीवूड मॉलमध्ये एक दोन नाही तर तब्बल 3 स्क्रीन बुक केल्या होत्या आणि या वेगवेगळ्या तिन्ही स्क्रीनमध्ये शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी लहान थोर मंडळी तसंच विविध पदाधिकारी यांनी अक्षरशः संपूर्ण हॉल हाऊसफुल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम प्रत्येक नागरिकांच्या मनापर्यंत पोहोचावा यासाठी या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे विशेष आकर्षण म्हणजे याच चित्रपटात हिरोजींची भूमिका निभावणारे कलाकार रमेश रोकडे यांनी उपस्थिती लावून प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहिला. यावेळी कलाकार रमेश रोकडे यांनी भावना घाणेकर यांचे आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे जगदंब क्रिएशन आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातर्फे आभार मानले. तर नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा अशी भावना व्यक्त केली. सिनेमा तर खूपच सुंदर आहे, खरं तर युवा पिढीने तो पाहावा यासाठीचा आजचा आपला खरं तर उपक्रम आहे. डॉक्टर माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी जे काय निर्मित केलेला जो काय शिवप्रताप गरुडझेप हा सिनेमा आहे हा युवा पिढीने पाहावा यासाठी आम्ही आता सीवूड मॉल येथे 3 स्क्रीन बुक करून ॲट अ टाईम 3 स्क्रीन येते सगळ्यांना पिक्चर भावा यासाठी आपण हा जो काही उपक्रम आहे तो राबवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही इतिहास आहे तो इतिहास युवा पिढीपर्यंत जावा यासाठी खरंच युवा पिढीने हा पिक्चर बघावा, फिल्म बघावी यासाठी असा आमचा सगळ्यांचा आटोनात प्रयत्न होता आणि आता तो साकार झाल्यासारखं वाटतंय कारण संपूर्ण तिन्ही स्क्रीन जवळजवळ फुल आहेत. आणि मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करेन की हा सिनेमा खूप सुंदर आहे तर सगळ्यांनी येऊन या ठिकाणी तो पाहायला पाहिजे असं मला वाटतं. 5 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रदर्शित झालेला आहे, उदंड प्रतिसाद आहे आणि आज ह्या ठिकाणी सीवूड ह्या ठिकाणी उरणच्या आमच्या ताई भावनाताई यांनी या ठिकाणी हा शो आयोजित केला आहे. याचे 1 नव्हे 2 नव्हे 3 स्क्रीन ॲट अ टाइम यांनी बुक केलेले आहेत जे 15-15 मिनटाच्या अंतराने तिन्ही ठिकाणी या ठिकाणी ह्या शो चालू आहेत. म्हणजे मी स्वतः देखील खरं तर भारावून गेलो. मला असं आधी कळलं होतं की एकच शो आहे पण इथे आल्यानंतर बघितलं तर 3 शो आणि तिन्ही पॅक शो आहेत. आणि ताईंचं मी खरं तर मी आभार मानतो जगदंब क्रिएशनच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हेंच्या वतीने की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम तरुण पिढीसाठी पण केला. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीतले वेगवेगळ्या ठिकाणी शो चाललेले आहेत. म्हणजे एका स्क्रीनच्या इथे कॉलेज क्राऊड आहे, एका ठिकाणी विविध मान्यवर लोक आहेत, विविध क्षेत्रातली लोक आहेत आणि एका ठिकाणी सिनियर सिटीजन आहेत. अशा वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी हा सिनेमा ह्या ठिकाणी ताईंनी इथे त्याचा हा उपक्रम राबवलेला आहे. त्यासाठी खरंच त्यांचे खूप खूप मी धन्यवाद मानतो डॉक्टर अमोल कोल्हेंच्या वतीने आणि जगदंब क्रिएशनच्या वतीने. प्रताप गरुडझेप हा चित्रपट या संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांपासून युवकांनी, कॉलेजमधील मुलांनी, युवतेने बघावा या उद्देशाने आमच्या महिला प्रदेश सरचिटणीस पनवेल नवी मुंबईच्या निरीक्षिका सह भावनाताई घाणेकर यांनी 3 स्क्रीन बुक केलेल्या आहेत. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आजच्या नवीन पिढीला समजला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी काय काय आटोकाट प्रयत्न केले हे सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे या उद्देशाने आज त्यांनी 3 स्क्रीन बुक केलेल्या आहेत आणि तो पिक्चर सगळ्यांनी बघितल्यानंतर अजून अनेक लोकांनी बघावा अशी त्यांची या ठिकाणी प्रामाणिकपणे इच्छा आहे. खरं म्हणजे हा पिक्चर टॅक्स फ्री करणं आवश्यक आहे आणि टॅक्स फ्री झाल्यानंतर त्याला अजून मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती राहणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.